Good morning, students. So in previous few periods we have seen the first type of present tense, that is the simple present tense, present continuous tense, present perfect tense and present perfect continuous tense. In previous three periods we have also seen that three types of past tense, that is the simple past tense, past continuous tense, past perfect tense. Today we are going to discuss about the past perfect continuous tense. While learning the past perfect continuous tense, we should see the present perfect continuous too. Because why? In both tenses, the action is going to completed but not completed. Now, the first thing is that while you are compare the present perfect continuous tense and past perfect continuous tense, at that time you will see in present perfect continuous tense, the action is going to complete but not completed. And in past perfect tense, the action was going to complete and not completed. Is going to complete and was going to complete. That is very important. So here the structure given: subject plus had plus been plus v1 or ing plus ing and then object. According to this formula, I had been eating a mango. He had been eating a mango. She had been eating a mango. It had been eating a mango. Ram had been eating a mango. Sita had been eating a mango. You had been eating a mango. We had been eating a mango. They had been eating a mango. आता हे मराठीमध्ये पण तुम्हाला आलं पाहिजे. मराठीमध्ये कसं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये कसं आहे की ऍक्शन चालू असलेली ऍक्शन, वर्तमान काळात चालू असलेली ऍक्शन ही कंप्लीट व्हायच्या प्रोसेसमध्ये आहे पण कंप्लीट झालेली नाही. इथं भूतकाळात चालू असलेली ऍक्शन कंप्लीट व्हायच्या प्रोसेसमध्ये आहे पण कंप्लीट झालेली नाही. मग आता इथं आय हॅड बीन इटिंग अ मॅंगो, याला मराठीमध्ये पण तुम्हाला आलं पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये कसं की मी आंबा खात आलेलो आहे, इथं काय मी आंबा खात आलेलो होतो, क्रियापद. पहिल्या काळामध्ये वर्तमान काळ आहे, वर्तमान काळामध्ये क्रिया चालू आहे आणि कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे पण कंप्लीट झालेली नाही. इथं कसं आहे की भूतकाळ चालू होती, कंप्लीट होण्याच्या मार्गावर होती, आता कंप्लीट झाली की नाही आपल्याला माहीत नाही, बरोबर आहे. त्यावेळेस काय करावं लागतं, आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावं लागतं. Whenever you are not concerned about that action is completed or what, at that time you should use the present perfect continuous tense. That is the main important thing. ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की आपल्याला नुसते फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युले खूप मुलं नाहीत, बरोबर आहे. हे काय इझी असतं आणि मग आपल्याला वाटतं टेन्स आला, जोपर्यंत तुम्हाला अंडरस्टूड होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते जमणार नाही. म्हणजे प्रत्येक वेळेस सांगतो तुम्हाला की तुम्ही फॉर्म्युल्याप्रमाणे जर प्रॅक्टिस केलं तर तुम्ही काय होणार, ट्रेंड होणार पण लर्न होणार नाही. मग तुम्हाला लर्न होण्यासाठी काय करावं लागेल की त्याला लर्निंगच करावं लागेल, त्याला ट्रेनिंग नाही करायचं, बरोबर. आता तुम्हाला काय की ह्या पद्धतीने मी दिलं स्ट्रक्चर, लिहिलं तुम्ही, पाठ केलं आणि लिहून टाकलं, या पद्धतीनं तुम्ही काय होणार, तुम्हाला वाक्य करता येणार, भरभर तुम्ही वाक्य करणार पण त्या वाक्याचा अर्थ कळणार नाही. आणि ते वाक्य तुम्हाला बोलते वेळेस, तुम्हाला जेव्हा कम्युनिकेशन करायचं आहे त्यावेळेस आपल्याला वेळ नसतो हे कोणत्या वाक्यात कोणत्या काळातलं वाक्य आहे, मग याला कसं बोलायचं काय नाही ते अंडरस्टूड करावं लागतं. मग अंडरस्टूड होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला मदर टंग जी आहे त्या मदर टंगमध्ये सुद्धा ते करता आलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये कसं आहे की क्रिया ही चालू असते आणि कम्प्लीट होण्याच्या मार्गावर असते पण कम्प्लीट झालेली नसते वर्तमान काळामध्ये. आणि इथं चालू पूर्ण भूतकाळामध्ये क्रिया ही कम्प्लीट होण्याच्या मार्गावर असते पण कम्प्लीट झालेली असते किंवा नाही हे आपल्याला माहीत नसतं, तेव्हा आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा लागतो, बरोबर. मग इथं काही आय हॅड बीन इटिंग अ मॅंगो म्हणजे मी आंबा खात आलेलो होतो, बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हे पहिलं वाक्य आपण घेणार आहोत, बरोबर आहे. आता आय राईट लेटर, मी तुम्हाला सांगितलं की पहिलं कोणतंही वाक्य करताना तुम्हाला सुरुवातीपासून करा, सुरुवातीपासूनच करा, जेणेकरून तुम्हाला ते आले पाहिजे. नाही तर मग काय होते, मागचे तुम्हाला प्रॅक्टिस नसल्यामुळं मागचं तुम्ही विसरून जातात, पुढचे टेन्स येत राहतात, मग मागचं क्लिअर होत राहते. जेव्हा आपण पास्ट टेन्स कंप्लीट केला की प्रेझेंट टेन्स विसरून जातो, जेव्हा फ्युचर टेन्स कंप्लीट केला की पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स दोन्ही विसरून जातो. त्यासाठी काय करायचं, करताना वाक्य तुम्ही काय करायचं की सुरुवातीपासूनच करायचं, बरोबर आहे. आता आय राईट अ लेटर डायरेक्ट येतं, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर करायचं नाही. आय राईट अ लेटर हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. मग करताना काय करायचं, आय राईट अ लेटर सिम्पल प्रेझेंट टेन्स, आय एम रायटिंग अ लेटर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, आय हॅव रिटन अ लेटर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर आय रोट अ लेटर सिम्पल पास्ट, आय वॉज रायटिंग अ लेटर पास्ट कंटिन्युअस,
I had written a letter past perfect and I had been writing a letter past perfect continuous tense. Okay, bhai ta kay hoil I had been jashas tas kai had been ite eating cha tikani writing par mango cha tikani a letter ite kai a letter. Okay, ite kai had been da had been constant ईटी ठिकाणी राइटिंग आणि अ मेनू च्या ठिकाणी अ लेट. आता तुम्ही काय करायचं की मी आता ओरली करणार, तुम्ही वही मध्ये जायचं आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस पण करायची. आता आय ड्रॉ अ पिक्चर, आय ड्रॉ अ पिक्चर. आता आय ड्रॉ अ पिक्चर करते वेळेस ते टेन्स पण म्हणायचं, नाही तर नुसते बाकी आय ड्रॉ अ पिक्चर, आय एम ड्रॉइंग अ पिक्चर, आय हॅव ड्रॉन अ पिक्चर म्हणायचं नाही, नंतर तुम्हाला लक्षात येत नाही. कारण अल्टरनेट तुम्हाला करता आलं पाहिजे ते, बरोबर आहे. आणि तुम्हाला जर सांगितल्यासारखं काय करायचं, मराठीत पण करायचं, मराठीत येणं जरुरी आहे. मराठी टू इंग्लिश करा, इंग्लिश टू मराठी करा, पुन्हा इंग्लिश टू मराठी करा, पुन्हा मराठी टू इंग्लिश करा, जेणे ज्याच्यामुळे काय होतं तुमची प्रॅक्टिस वाढते, बरोबर. आता आय ड्रॉ पिक्चर, आय ड्रॉ पिक्चर घेतलं तर कसं होणार, आय ड्रॉ पिक्चर सिम्पल प्रेझेंट टेन्स, आय एम ड्रॉइंग अ पिक्चर प्रेझेंट कंटिन्युअस, आय हॅव ड्रॉन अ पिक्चर प्रेझेंट परफेक्ट, आय हॅव बीन ड्रॉइंग अ पिक्चर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट टेन्सचे चार प्रकार सांगले. त्याच्यात आय ड्रू अ पिक्चर सिम्पल पास्ट, आय वॉज ड्रॉइंग अ पिक्चर पास्ट कंटिन्युअस, आय हॅड ड्रॉन अ पिक्चर पास्ट परफेक्ट, आय हॅड बीन ड्रॉइंग अ पिक्चर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. त्याच्यानंतर आय सिंग अ सॉन्ग, तिसरं जे आहे बाकी ते आय सिंग अ सॉन्ग सिम्पल प्रेझेंट, आय एम सिंगिंग अ सॉन्ग प्रेझेंट कंटिन्युअस, आय हॅव सन अ सॉन्ग प्रेझेंट परफेक्ट, आय हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. झाले चार प्रकार वर्तमान काळाचे. भूतकाळाचे आता चौथा चार प्रकार आहेत आपल्याला. म्हणून काय सिम्पल पास्ट टेन्सला काही आय सॅन अ सॉन्ग सिम्पल पास्ट टेन्स, आय वॉज सिंगिंग अ सॉन्ग पास्ट कंटिन्युअस, आय हॅड सन अ सॉन्ग पास्ट परफेक्ट, आय हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पुढचं वाक्य जे घेतलं, आय गो टू स्कूल, आय गो टू स्कूल सिम्पल प्रेझेंट, आय एम गोइंग टू स्कूल प्रेझेंट कंटिन्युअस, आय हॅव गॉन टू स्कूल प्रेझेंट परफेक्ट, आय हॅव बीन गोइंग टू स्कूल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. त्याच्यानंतर आय वेंट टू स्कूल सिम्पल पास्ट, आय वॉज गोइंग टू स्कूल पास्ट कंटिन्युअस, आय हॅड गॉन टू स्कूल पास्ट परफेक्ट, आय हॅड बीन गोइंग टू स्कूल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. शेवटचं वाक्य आय वॉच अ टीव्ही, आय वॉच अ टीव्ही सिम्पल प्रेझेंट, आय एम वॉचिंग अ टीव्ही प्रेझेंट कंटिन्युअस, आय हॅव वॉचड अ टीव्ही प्रेझेंट परफेक्ट, आय हॅव बीन वॉचिंग अ टीव्ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. त्याच्यानंतर आय वॉच अ टीव्ही सिम्पल पास्ट, आय वॉज वॉचिंग अ टीव्ही पास्ट कंटिन्युअस, आय हॅड वॉचड अ टीव्ही पास्ट परफेक्ट, आय हॅड बीन वॉचिंग अ टीव्ही पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. तर अशा प्रकारे आज आपले इथं काय झाले, भूतकाळाचे चार प्रकार संपले. आपण मागच्या ज्या काही पिरियडमध्ये शिकलो, आठ पिरियडमध्ये आपण आठ प्रकार शिकलो. पहिले सिम्पल प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. त्याच्यानंतर सिम्पल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आता आपल्याला काय शिकायचं आहे, भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स. भविष्यकाळाचे पण चार प्रकार आहेत, भविष्यकाळाचे चार प्रकार आपण पुढच्या पिरियडमध्ये शिकू. आणि हे जे टेन्स संपल्यानंतर मग आपण पहिल्यांदा व्हॉइस, टेन्स आणि व्हॉइस यांचा फार सर्व महत्त्वाचा आहे, टेन्स आणि डायरेक्ट इनडायरेक्ट यांचा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे टेन्स हा प्रत्येक ग्रामरच्या पार्टमध्ये येतोच, पण या ठिकाणी मात्र टेन्सवर डिपेंड आहे. टेन्स तुम्हाला परफेक्ट आला की व्हॉइस तुम्हाला परफेक्ट येतं, कारण तिथं तुम्हाला हेल्पिंग वर्ब वगैरे टेन्सप्रमाणेच घ्यावं लागतात, त्यामुळं तुम्हाला टेन्सला जास्त विशेष महत्त्व आहे. टेन्सची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला कमी, आणि प्रॅक्टिस करताना महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ते मदर टंगमध्ये सुद्धा आलं पाहिजे, तुम्ही ते मदर टंगमध्ये करता आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला मदर टंगमध्ये परफेक्ट येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला या इंग्लिशमध्ये पण परफेक्ट येणार नाही. येईल करता येईल, पण तुम्हाला बोलताना ते समजणार नाही, आणि तुम्हाला बोलताना ते समजलं नसल्यामुळं तुम्ही काय बोलायला ते समोरच्याला कळणार, बरोबर. म्हणजे कोणत्या काळातलं वाक्य तुम्ही बोलायला त्याला कळणार नाही, आणि तुमचं कम्युनिकेशन फेल होईल. त्यामुळं बी केअरफुल अबाउट दॅट वर्ड. ओके, टुडे विल स्टॉप. थँक्यू, हॅव अ नाईस डे.